भाजपच्या दाव्यामुळे शिंदेगट अडचणीत नाही तर खड्ड्यात पडणार. खासदार विनायक राऊतांनी महायुतीमधल्या वादावर ही प्रतिक्रिया दिली आहे. शिंदेगडाच्या उमेदवाराने 2.5 लाखांनी पडायचं हे ठरवून यावं असं विनायक राऊत यांनी म्हटलेलं आहे. भाजपच्या एकत्रित दाव्यामुळे त्यांचे मित्रपक्ष अडचणीत येतात का? कारण रायगडची जागा पण ते मागतायत, रत्नागिरीची जागा अडचणीत काय, खड्ड्यातच पडणार मित्रपक्ष, गद्दार पक्ष, त्यांचं विसर्जनच होणार आहे. रत्नागिरीची जागा सुद्धा शिंदेगड मागते, कदाचित भय सामंत पुढचे उमेदवार असू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येते. इथे रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये कोणाला उभं राहायचंय त्याने कोणी उभं राहावं आणि मानसिकता ठेवून यावं की आपल्याला 2.5 लाखांनी आपटायचं.